कोण म्हणतंय महेश कोठे शिवसेनेचे नाहीत, ते आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असा खुलासा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असा कांगावा सेनेच्या काही नेत्यांनी केला होता. त्यावेळी महेश कोठे यांनी देखील, मी आजही शिवसेनेतच आहे, मला काढण्याचे कोणतेही आदेश पक्षाकडून अद्याप प्राप्त झाले नाहीत, असा खुलासा केला होता. मात्र दरम्यानच्या काळात महेश कोठे हे शिवसेनेत आहेत किंवा नाही हा वाद ऐरणीवर पोहोचला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील कोठे यांच्या वादावर अधिक खुलासेवार बोलणं टाळलं होतं. सोमवारी हॉटेल लोटस इथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत आले होते. या प्रसंगी सेनेच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महेश कोठे यांच्या अधिकारासंदर्भात चांगलीच चर्चा रंगली होती. महेश कोठे हे नेमके शिवसेनेत आहेत का, सेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे का, ते जर शिवसेनेत असतील तर पालिकेच्या सभागृहात सेनेचे इतर नगरसेवक त्यांचा आदेश का मानत नाहीत, अशा अनेक प्रश्नांवर बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत नेमकं काय म्हणाले हे तुम्हीच पहा. खुलासेवार जरी बोलायचं झालं तरी ते शिवसेनेचे काम करतायत आणि शिवसेना त्यांनी अजून सोडलेली नाही. शिवसेनेवर त्यांनी जे अजून काही कारवाई त्यांच्यावरती झालेली नाही, त्यामुळे ते अजून शिवसेनेत काम करतात आणि ते शिवसेनेतच आहेत. तो निर्णय अजून व्हायचा आहे. देश कोणाचा मानायचा हा निर्णय होणार आहे, अजून झालेला नाही. आणि जे मी आतापर्यंत जे काही अधिकार आहेत ती मी आमचे सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख ह्यांचे सगळेचे जे काय अधिकार आहेत ते तसे जे अबाधित आहेत, त्यामुळं कुणाचा आदेश मानायचा, जे वरिष्ठ त्यांचा आदेश त्यांना मानावाच लागेल. वैयक्तिक मत आहे. पालिकेच्या राजकारणात महेश कोठे यांच्याशिवाय महाविकास आघाडीचा महापौर होऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे. तरी देखील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महेश कोठे यांच्या नेतृत्वाबद्दल अद्याप देखील शंका उपस्थित केली जाते. त्यामुळं कोठे यांच्याशिवाय पालिकेत महाविकास आघाडीचा महापौर म्हणजे एक दिवा स्वप्न होय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगती आहे.